काही दिवसांपूर्वी उत्तराखंडला जाण्यासाठी निघालेल्या राज्यपालांना ठाकरे सरकारनं विमान नाकारलं होतं, त्यामुळे निर्माण झालेलं वित्तुष्ट आता संपुष्टात आल्याचे चिन्ह दिसतंय. कारण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकताच गोव्याला जाण्यासाठी सरकारी विमानानं प्रवास केलाय. या प्रवासासाठी ठाकरे सरकारनं सरकारी विमान वापरण्याची परवानगी दिली होती, त्यामुळे आता राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यातील संवाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते. काही दिवसांपूर्वी उत्तराखंडला जाण्यासाठी निघालेल्या राज्यपालांना ठाकरे सरकारनं विमान नाकारलं होतं, त्यामुळे राज्यपालांवर सरकारी विमानातून उतरण्याची नामुष्की ओढावली होती. दरम्यानच्या काळात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांबाबत आपली बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटायला जाणार होते, मात्र तेव्हा राज्यपाल उत्तराखंडला निघून गेले होते, त्यामुळे राज्यपालांनी ही भेट सरळ सरळ टाळल्याचं बोललं जात होतं. मात्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देऊन हा संवाद पुन्हा सुरू केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेही एक पाऊल पुढे टाकणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर राज्य सरकारनं राज्यपालांना विमान देऊन राज्यपालांच्या कृतीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची चर्चा आहे. दरम्यान आता कोरोनाच्या संकटाच्या काळात तरी हे दोघं हातात हात घालून चालणार का हे पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24. इप्सा स्कूल ऑफ लॉ कर्जत येथे मोफत विधी सेवा केंद्र चालू झाले आहे. आठवड्याचा प्रत्येक सोमवार आणि बुधवार फक्त, वेळ संध्याकाळी 4 ते 6 पर्यंत. येथे आपल्या सर्व समस्यांवर कायदेशीर मार्गदर्शन केले जाईल, तेव्हा अवश्य लाभ घ्या आणि जरूर संपर्क साधा 7506463695.